हो चल उद्या उद्या आपल्या कोणतरी आपल्यापैकी कोणतरी हा कोणाला तरी शूटिंग करायला सांगा तुमच्या मोबाईल मध्ये करायला सांगता शूटिंग पण फोटो पण हा चालूच ठेव रोल हा फोन सायलेंट रोल चालू करू ओके सर्वप्रथम आपल्या सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र माझ्यासोबत एकनाथ शेलार आहेत हे आमचे सहसचिव आहेत पक्षाचे आज एका महत्त्वाच्या विषयासाठी मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी प्रथमच आपले धन्यवाद मानते उबाठा गटाचे जे कॅन्डिडेट आहेत आता पदवीधरसाठी त्यांनी काल परवा अशी काहीतरी एक मागणी केली आणि असं समजतं आहे की त्यांनी एक प्रायव्हेट मेंबर बिल ते मूव्ह करणाऱ्या येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये की सर्व ज्या बिल्डिंग्ज इमारती बनतील सगळे गृहसंकुलं बनतील तर त्यामध्ये 50% जागा 50% फ्लॅट्स हे मराठी माणसासाठी राखीव ठेवले पाहिजे मराठी माणसालाच विकले पाहिजे आता अचानक ही मागणी करण्यामागचं कारण काय म्हणजे सदर व्यक्ती हे 3 टर्म आमदार आहेत मंत्री राहिलेले आहेत आपल्या सर्वांना शिवसेनेचा इतिहास माहिती आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि त्यांनी मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी म्हणून शिवसेनेची स्थापना केली अर्थात नंतर हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन आम्ही पुढे गेलो परंतु जो मूळ गाभा हा होता की मराठी माणसाला नोकऱ्यांमध्ये जागा मराठी माणसासाठी रोजगार मुंबई शहरामध्ये अनेक योजना किंवा त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक युवक अनेक मराठी युवक शिवसेनेला जोडले गेले आणि एक वादळ त्यांनी निर्माण केलं स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी माणसांना नोकऱ्या मिळाव्यात केंद्रीय आस्थापनांमध्ये यासाठी एक चळवळ उभी केली आता अचानकपणे आपल्याला माहीत आहे की लोकसभेची निवडणूक आत्ताच झाली किती मराठी माणसांनी उबाठा गटाला मतदान केलं आणि कोणी केलं आणि त्यांच्या जागा हे जे 9 जागा पूर्ण महाराष्ट्रात ज्याचा खूप त्यांना अगदी आनंद झालेला आहे त्याबद्दल सूज जी आलेली आहे त्यांच्या अंगाला तर ते पाहता मराठी माणसांनी यांना मतदान केलं आहे का आपण सर्वजण याच्यावर तुम्ही अभ्यास करणारे पत्रकार आहात तर कोणी मतदान केलं आणि कोणामुळे हे सगळे जिंकले हे आता खूप स्पष्ट झालेलं आहे मराठी माणसाने उबाठा गटाला मतदान केलेलं नाही आणि केलंही असेल तर काही लोकांनी सहानुभूती म्हणून केलं असेल परंतु हा मुद्दा जो आता अचानक मराठी माणसाचा पुळका आपण पाहतोय की मराठी माणसाचे जे काही विविध क्षेत्रात काम करत आहेत मुंबईमध्ये
अनेक वर्षांपासून, आपण गेली 2-3 दशकं मागे जाऊया, 30-40-50 हजार पगार यामध्ये मराठी माणसाला कधीच मुंबईमध्ये घर घेणं परवडलं नाही, आणि मुंबईबाहेर मराठी माणूस फेकला गेला याची वाच्यता अनेक लोक करत असतात की मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला गेला, घरं परवडत नाही आहे. मुंबईच्या पुढे वसई, विरार, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण इथे मराठी माणूस राहायला निघून गेला, इथले आपल्या घरदारं सोडून, आणि ते त्याला जावं लागलं कारण घरांच्या किमती ठरवण्याचा किंवा त्याच्यावर अंकुश आणण्याचं काम सरकार करत असतं. काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी याबाबत कधी प्रयत्न केले नाहीत, कारण काँग्रेसला तर मराठी माणसांची ॲलर्जीच होती नेहमी, त्यामुळे त्यांनी याकडे कधी लक्ष दिलं नाही. काँग्रेसचं सरकार बराच काळ महाराष्ट्रामध्ये होतं, युती शासन आलं 95 मध्ये, त्यावेळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी SRA योजना, म्हणजे मुंबईमध्ये झोपडपट्ट्या वाढू नये, झोपडपट्ट्यामधला माणूस हा एक आदरपूर्वक हा घरामध्ये, एक चांगल्या घरामध्ये राहावं, एखादा झोपडपट्टीत न राहता इमारतीत राहावा, त्यांना सर्व सोयीसुविधा मिळाव्या, आणि मुंबईचं जे बकाल रूप आहे ते कुठेतरी कमी व्हावं. परंतु या योजनेचं पुढे काँग्रेसने काय केलं, ही योजना मध्ये अनेक काळ बस्तानात बांधून ठेवली होती, बंद केली. त्यानंतर आपण जेव्हा जेव्हा म्हणून मराठी माणसासाठी घरांचा विषय आला, मग त्या BDD चाळींचा पुनर्विकास असेल, मग फनेल झोन, आता आपण म्हणतो जिकडे विमान टेक ऑफ होतात, लँड होतात, तो पूर्ण जो पट्टा त्याला फनेल झोन म्हणतात, आजही तिथे चांगले मराठी माणसं आज त्या जुन्या बिल्डिंग्समध्ये खितपत पडले आहेत, कारण रिडेव्हलपमेंटचे तिकडे पुढे विषय सरकत नाही. आणि त्यामुळे हा जो प्रकार, अचानक जो मराठी माणसाचा पुळका आला आहे की प्रत्येक सदनिकेमध्ये 50% घरं मराठी माणसासाठी राखीव ठेवा, हे सन्माननीय अनिल परब हे कायद्याचे अभ्यासक आहेत, आणि कोणत्या अशा कायद्याखाली तुम्ही 50% घरं राखीव ठेवणार आहे हे त्यांना विचारलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली, एकही आपल्या पत्रकार मित्रांनी त्यांना प्रश्न विचारला नाही, कारण हे तुम्ही बिल्डरला किंवा घर विकणारे जे आहेत त्यांना तुम्ही हे बंधन कसं घालणार. मग हे केवळ बिल्डरांना कुठेतरी अंकुश ठेवण्यासाठी, छळण्यासाठी, दबाव आणण्यासाठी, आणि त्या दबावापोटी मग काहीतरी घेण्यासाठी त्यांच्याकडून, यासाठी तर हा अट्टास केलेला नाही आहे. या सगळ्या गोष्टीकडे आपण विचारपूर्वक लक्ष दिलेलं पाहिजे. BIT चाळींचा विकास असेल, BDD चाळींचा असेल, पोलिसांसाठी घरं असतील, धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचा का वारंवार विरोध होतो आहे, आज 20 वर्ष झाले धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट कोण थांबवत आहे, एखाद्याचं नाव पुढे आलं की त्याच्या विरुद्ध मोर्चा काढा, अदानींच्या विरुद्ध मोर्चा काढण्यात आला. खरं तर एक कंपनी स्थापन केली आहे आणि ती कंपनी हे सगळं रिडेव्हलप करणार आहे धारावी. का धारावीत मराठी माणूस राहत नाही? धारावीत जवळजवळ 30-35% मराठी कुटुंब राहतात, ते तुमचे मतदार नाही, ते शिवसेनेवर त्यांनी प्रेम केलं नाही. परंतु हा धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट काँग्रेसच्या तिकडे खासदार परवाच त्या, आता ते दुसऱ्या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत, पण 3-4 टर्म त्या तिकडे आमदार राहिलेले आहेत, मंत्री राहिलेले आहेत, पालकमंत्री राहिले आहेत, परंतु धारावीचा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट त्या सत्तेत असताना नसताना कधीच त्यांनी त्याच्यात पुढाकार घेतला नाही. हा प्रोजेक्ट कसा थांबेल याकडेच लक्ष दिलं, आणि एक प्रकारे अन्याय मराठी माणसावर तर झालाच, परंतु इतर गरजू लोक ज्यांना वाटतं की आपण धारावीत आपले उद्योगधंदे आहे, धारावीत आपलं कुटुंब आहे, ते सोडून आपण लांब कुठेतरी फेकले जाऊ, त्या घरांच्या चौरस फुटावरून वारंवार ऑब्जेक्शन घेऊन ते रोखण्यात आलं.
त्यामुळे हा जो अचानक आलेला पुळका आहे ते आपण समजू शकतो. ते पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीला उभे आहेत. मराठी माणसाने लोकसभेला त्यांना ठेंगा दाखवला, आता परत त्यांना मराठी माणसाचा पुळका आला आहे आणि मराठी माणूस यांची आठवण झालेली आहे आता, कारण मराठी माणसाची त्यांना मत पाहिजे सगळ्या पदवीधरांचे. आणि हे नवीन लालूच काहीतरी दाखवत आहेत. जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, हजारो इमारती आहेत ज्या मोडकळीस आलेल्या आहेत, त्यांना वारंवार नोटीस येत आहेत. यांच्यासाठी कधी कुठली योजना आणली का? ही योजना सगळ्या BDD चाळींचा पुनर्विकास हा सगळा पुढाकार जो घेतला तो आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी अनेक ठिकाणी पुढाकार घेतला आहे. कोळी समाजाचा प्रश्न होता ते मराठी नाहीत का? जेव्हा कोस्टल रोडचा विषय होता एक पिलर फक्त त्यांची हटवण्याची मागणी होती, हा अक्षरशः एका दिवसामध्ये माननीय एकनाथजी शिंदे यांनी हा विषय सोडवला आणि तिथल्या कोळी मराठी भाषिक कोळी मंडळींना त्यांनी न्याय दिला आणि त्यांचा उदरनिर्वाह तिथे वाचवला. त्यामुळे मुंबईत दादर, परळ, गिरगाव हे मराठी बाहुल सगळे ज्या परिसर आहे तिकडे शेकडो मोडकळीस आलेल्या इमारती आहेत, परंतु त्याबद्दल कधी यांना पुळका आलेला नाही, कधी ठोस त्यांच्यासाठी काही केले नाही. मुंबई महानगरपालिका ज्यांच्या हातात होती इतकी वर्ष, त्यांनी मराठी माणसासाठी कोणती योजना आणली? महाराष्ट्र शासन काय करते ती वेगळी गोष्ट, पण तुमच्याकडे महानगरपालिका होती, प्रॉपर्टी टॅक्सचा विषय असेल, कुठली योजना असेल, मग मराठी माणसाला काही वेळा घर नाकारण्यात येत होतं, त्यावेळी काय केलं, कोणी विरोध केला? त्यामुळे हे सगळे विषय जे आहे ते अत्यंत जिकिरीचे आहेत आणि म्हणून पुन्हा पुन्हा मराठी माणसाला साथ घालायची आणि पुन्हा पुन्हा त्यांना फसवायचं हे कार्यक्रम सर्रासपणे चालत आले. कुठलाही पुनर्विकास प्रकल्प असेल तर त्यात खोडा घालायचा, पक्षातर्फे कोणीतरी येतं तिकडे मग बिल्डरांना त्रास देण्याचे प्रकार असतील, हे सगळं तर झालंच. गोरेगावच्या पत्राचाळीमध्ये मराठी माणसं राहतात, तिथे कोणाचा वेस्टेड इंटरेस्ट होता, कोणी तिथे हात धुवून घेतले, कोण तुरुंगात गेलं, हे सगळं आपल्याला माहीत आहे. जे तुरुंगात गेले त्यांचे भाऊ आमदार आहेत आणि अनेक कोटींचा घोटाळा त्या पत्राचाळीच्या विषयामध्ये झाला. मराठी माणसाला घरदार सोडून रस्त्यावर यायची वेळ आली. अनेक प्रकल्प ज्यामध्ये मराठी कुटुंब राहतात तिथे रिडेव्हलपमेंट होत नाही, हे कोण थांबवत आहे? कोण बिल्डरांना त्रास देत आहे? उद्योगपती यांच्या घराखाली जेलेटिनच्या कांड्या ठेवल्या गेल्या आणि मग उद्योग महाराष्ट्रातनं बाहेर गेले म्हणून परत स्वतःच पूर बडवेगिरी करायची. त्यामुळे हे आता लोकांना कळून चुकलेलं आहे. धारावीचे लोक असतील, पत्राचाळीतले लोक असतील, त्यांना माफ करणार नाहीत. आणि अजून तर घोडा मैदान आता जवळ आलेलं आहे. लोकांना हे जे फॉल्स नरेटिव्ह सगळं सेट केलं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, हे लोक विसरणार नाहीत. लोक आता जागरूक झालेले आहेत आणि काँग्रेसचा एजेंडा राबवणारी ही उबाठा या लोकांनी त्यांना ओळखलं आहे, लोकांना पश्चाताप झालेला आहे. कारण मराठी माणूस मुंबईच्या बाहेर फेकला जावा हे स्वप्न काँग्रेसचं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आता ही मंडळी झटत आहे. परंतु केवळ आपण विधान परिषदेच्या निवडणुकीला उभे आहोत आणि यासाठी मराठी मतं, आता कारण हे सगळे मतदार जे इथे राहतात ते त्यांनी पाहिलं की ह्याच्यात मेजॉरिटी सगळे मराठी भाषिक युवक आहेत आणि त्यांची, म्हणून तुम्ही बिल्डरांना सांगणार 50% एखादी इमारत उभी राहिली तिकडे जर 100 सदनिका जर का बांधल्या तर तुम्ही 50% मराठी माणसाला राखीव ठेवा, म्हणजे त्यांनी ते इतर फ्लॅट्स विकायचे नाहीत का? आणि मग ते मराठी माणसांना ते परवडले नाही तर तुम्ही तुमच्या खिशात हात घालून त्यांना पैसे देणार आहात का? त्यामुळे हे सगळं, हा सगळा जो भंपकपणा आहे
तो थांबवला पाहिजे. माझी विनंती आहे तुम्हा पत्रकार मित्रमैत्रिणींना की तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की हे तुम्ही 50% जे तुम्ही प्रायव्हेट मेंबर बिल आणलं आहे असं मला समजतं आहे, तर ते तुम्ही मराठी माणसाला न्याय कसा देणार. आणि आता ती वेळ निघून गेली, लोकांनी तुम्हाला ओळखलेलं आहे, त्यामुळे हे अशी फसवी आश्वासनं तुम्ही लोकांना देऊ नका. लोक एक वेळ लोकांनी खोटं नॅरेटिव्ह ऐकून घेतलं संविधान बदलणार वगैरे वगैरे, परंतु पुन्हा पुन्हा लोक ते ऐकून घेणार नाहीत आणि लोक तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. बघा, माननीय मुख्यमंत्री यांनी ती योजना आणली आहे आणि सर्व ही जी आहेत त्याला म्हाडातर्फे रिडेव्हलपमेंट म्हाडाला ह्याचं सगळं दिलेलं आहे. हा हे सगळे विषय की ज्या ज्या जर का मालक रिडेव्हलप करत नसेल 6 महिने त्याला वेळ देऊन, तर म्हाडात त्या बिल्डिंग्स रिडेव्हलप करतील आणि मूळ जो मराठी माणूस आहे मुंबईतला तो बाहेर फेकला जाणार नाही. फनेल झोनच्या बाबतीत असेल, आता बघा बी डी डी चाळींचा पुनर्विकास आहे, पोलिसांच्या वसाती आहे, हे सगळी कामं वेगाने सुरू आहेत. त्याला गती देण्याचं काम माननीय एकनाथ शिंदे आणि या महायुतीच्या सरकारनी केलेलं आहे. ज्या विकासकांचा आपण पाहतोय की जिथे पुनर्विकास प्रकल्प करतात ते नंतर तात्काळ अनेक वर्ष त्याच ठिकाणी रखडवून ठेवले जातात, यामध्ये मराठी माणूस कुठेतरी भरडला आणि त्यानंतर तो मुंबई बाहेर जाऊन बसला, ही आतापर्यंतची प्रमुख स्थिती आहे. तर या विकासकांवरती अंकुश नेमका सरकार नेमका कसा आणणार आहे? नाही, आता बघा महारेरा कायदा तर आहेच, त्यांना त्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये रिडेव्हलपमेंट करावी लागणार. टाईम टू टाईम त्यांना एकतर त्यांच्याकडे किती भांडवल आहे हे सगळं डिक्लेअर करावं लागणार. महारेरा कायदा आलेला आहे महाराष्ट्रामध्ये, परंतु हे आता काही कुटुंब घराबाहेर फेकले गेलेली आहेत. आणि तुम्ही मुळात म्हणजे तुम्ही जे म्हणताय 50% सदनिका मराठी माणसासाठी, पण मराठी माणसांनी त्या सदनिका घ्यायची ऐपत नसेल तर मग तुम्ही हे कसं इम्प्लिमेंट करणार? म्हणजे केवळ आता मतांसाठी तुम्हाला आता पदवीधरला तुम्ही उभा आहात म्हणून तुम्हाला तुम्ही हे सगळं आता लोकांना गाजर दाखवण्याचं काम करतायत का? त्यामुळे हा प्रश्न जटिल आहे. सरकार पूर्ण प्रयत्नशील आहे, येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्कीच याच्यावर चर्चा आम्ही घडवून आणू आणि यामध्ये सरकार यामध्ये निश्चितच आता याच्यात बजेट पण आहे, बजेट सेशन पण आपल्याला माहिती आहे वोट अन अकाउंट झालेलं आहे, तर यामध्ये या अधिवेशनामध्ये नक्कीच याच्यावर विचार मंथन होईल. परंतु हे जे तुम्ही सांगताय की 50% आम्ही राखीव ठेवायला सांगू, हे किती प्रॅक्टिकल आहे याचा तुम्ही विचार केला आहे का? काही गणित आखलं आहे का? आखलं असेल तर ते जनतेपुढे मांडावं. तुम्ही कशा पद्धतीने करणार आहे? त्यामुळे अशा भूलतापांना लोकांनी बळी पडू नये. हे केवळ पदवीधरमध्ये तुम्हाला आता त्या सुशिक्षित बेरोजगारांना असेल, सुशिक्षित जे मंडळी आहे मुंबईतली त्यांना कुठेतरी त्यांची दिशाभूल, कारण पहिले संविधान बदलणार म्हणून ही दिशाभूल केली, आता ही नवीन दिशाभूल करायची. पार्ले पंचम या संस्थेने मुंबईतल्या आमदारांना पत्र लिहिले आणि हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला, तर जी संस्था आहे त्यांचं म्हणणं की 1 वर्षापर्यंत तुम्ही राखीव राहावी आणि त्यानंतर तुम्ही कुणाला विकायचं ते विकू शकता, यांचा मागचा उद्दिष्ट हाच होता की मराठी माणूस हा कुठेतरी हद्दपार होतोय तो राहायला पाहिजे. सगळ्यांची जबाबदारी नाही का? सगळ्यांचीच जबाबदारी आहे. आणि बघा आता गिरणी कामगारांचा होता, गिरणी कामगारांच्या घरासाठी पण पुढाकार घेतला आमच्या सरकारनं, चाव्या दिल्या घरांच्या, त्याच्यामुळे कामगारांनाही वारंवार आवाहन केलेलं आहे की तुम्हाला ज्या सदनिका मिळतात त्या तुम्ही पुढे विकू नका, तुम्ही मुंबईमध्ये राहा, हे आवाहन देखील आम्ही त्यामध्ये करत आहोत. हो बरोबर. त्या
बघा, असं आहे की त्यावेळेला निवडणूक होती, निवडणुकीची आचारसंहिता देखील होती, आणि एखाद्या सोसायटीमध्ये आपल्याला माहिती आहे हायराईज बिल्डिंगमध्ये पत्रकं वाटायची असतील निवडणुकीची तर त्याला परमिशन घेणं वगैरे असे सगळे प्रकार असतात, आणि हे सगळं खोटं पसरवण्यात आलं, हे देखील एक खोटं नरेटिव्ह त्यावेळेला सेट करण्यात आलं मराठी गुजरातीवर. अहो, जेव्हा आदित्य ठाकरे वरळीमध्ये लढत होते तेव्हा केम छो मराठी केम छो गुजराती हे झालं, मग तेव्हा तुम्हाला सगळेच आठवतात, तुम्हाला गुजराती आठवणार, सगळ्यांची मतं पाहिजे असतील तेव्हा सगळे भाषिक आठवणार. आमचा मुद्दा काय आहे की तुम्ही हे लोकांना फसवताय. 50% घरं तुम्ही राखीव ठेवायला सांगणार, हे तुम्ही मुळातच ही जी फसवेगिरी करताय त्या फसवेगिरीच्या विरोधात आज आम्ही हे तुम्हाला या ठिकाणी बोलवून तुम्हाला हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. कारण मराठी गुजरात आज अनेक वर्ष मुंबईमध्ये दादर पश्चिमसारख्या विभागात देखील अनेक गुजराती मराठी जैन एकत्र राहतात, कच्छी देखील, कधी वाद नाही आहे तिथे, अजूनही नाही आहे. मग एक घाटकोपरमध्येच का हा वाद झाला, अन्य ठिकाणी मुंबईत नाही झाला? म्हणजे कोणीतरी कळ काढली आणि हा विषय वाढवला असा तो प्रकार. नाही बघा, अशा बाबतीत पोलीस कंप्लेंट होते किंवा त्याच्यानंतर मग कोणी रितसर तक्रार जर का फाईल केली तर त्याच्यावर पुढे काहीतरी होतं, परंतु कोणी कंप्लेंट केली नाही किंवा तो विषय तिथल्या तिथे जर का दोन लोकांमध्ये मिटला तर मग हे विषय काय असतं की हे विषय कुठेतरी सोशल मीडियामध्ये बदनामी करण्यासाठीच त्याचा जास्ती उपयोग होतो. म्हणजे एखाद्याला न्याय देणं राहिलं दूर, परंतु केवळ सरकारची बदनामी हाच त्याच्यात एक उद्दिष्ट असतो, आणि तो त्यांचा सफल झाला की तो विषय ते विसरून जातात. हा, 25 वर्ष शिवसेनेकडे महापालिका होती, 25 वर्ष हो ठाण्यामध्ये सुद्धा होती, मुंबई ठाण्यामध्ये. हे जे आहे हे प्रायव्हेट मेंबर बिल हे असं अजूनपर्यंत प्रेसिडेंट नाही नसतात की ते कुठे लॉ मध्ये कन्वर्ट होतात, हे फक्त जस्ट टू मेक सम मोर नॉइस. पण ह्याच्यामध्ये जर 25 वर्ष आता ह्या गोष्टी आता हे दोन पक्ष वेगळे झाले, मग जर 25 वर्ष नव्हतं सरकार होतं तर त्यावेळेला महापालिकेमध्ये का नाही केलं, कारण का मग मुंबईमध्येच झालं असतं, कारण का हा वाद जास्त मुंबई आणि MMR मध्येच हा सीमित आहे. बघा ना, तेव्हा म्हणूनच हे जे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स वगैरे आले ते बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून आले, परंतु पुढे मुंबई महानगरपालिकेमध्ये सन्माननीय उद्धव ठाकरे असतील त्यांनी या विषयाकडे कधी गांभीर्याने लक्ष दिलं नाही. मराठी माणूस सोडून जात होता, परवडत नाही एवढंच झालं, परंतु त्याच्यावर ठोस उपाययोजना जे करते धरते होते, जे मुख्य होते, त्यांनी केलं नाही. आता त्यांचेच एक प्रतिनिधी हे सगळं बोलतायत आणि लोकांची दिशाभूल करतायत, कारण आता मराठी माणूस बाहेर गेला, सेटल झाला, तिकडे त्यांचं बस्तान मांडलं आहे, आणि आता तुम्ही त्यांना परत इथे बोलवण्याचा प्रयत्न करतायत का की आम्ही 50% इथे, आणि मग हे कुठेतरी बिल्डरांना ब्लॅकमेल करायचे नवीन धंदे तर नाहीत असा संशय आम्हाला येतो आहे. देखिए, मराठी जो मराठी आदमी है, मराठी भाषिक जो है, वो मुंबई में रहना चाहिए, ये पहले से ही हमारी भूमिका है. और माननीय एकनाथ जी शिंदे ने काफ़ी सारे, देखिए अभी सफाई कामगारों के घर है, उनके रीडेवलपमेंट के प्रोजेक्ट्स हो, उनके घर जो नूतनीकरण हो, तो उनको अच्छी सुविधा देने का दादर के कासारवाड़ी में काम किया, फनेल जोन के बारे में टॉक्स इनिशिएट किए, BDD चाल का जो रीडेवलपमेंट है, ये बहुत सारे मुद्दे हैं. मगर हमारा मुद्दा ये है कि जो पदवीधर का चुनाव अब उबाटा पार्टी के अनिल परब लड़ने जा रहे हैं, तो ये अब जो पदवीधर है ये सूदन्य है, ये पढ़े लिखे है,
आप उनको झांसा देने की कोशिश कर रहे हो कि हम मराठी लोगों को 50% रिजर्वेशन रखेंगे हर एक बिल्डिंग में। ये किस प्रकार आप रखेंगे, कौन सा कानून आप लाना चाहते हैं, कौन से कानून, ये वो एडवोकेट है, आप कानून के कौन से क्लॉज का आप आधार लेंगे? आप बिल्डर को, या तो बिल्डर के लिए कोई परेशानी खड़ी करना चाहते हैं, बिल्डर को तकलीफ देने का ये नया कुछ फॉर्मूला आपने ढूंढ के रखा है? तो ये जो है, आपने लोगों को आप बेवकूफ़ मत बनाइए, लोग समझदार हैं। लोकसभा में आपका फॉल्स नैरेटिव चल गया, मगर आगे आपका जो फॉल्स नैरेटिव जो आपने सेट किया, संविधान बदलेंगे वगैरह वगैरह, ये अब नहीं चलने वाला। नहीं, इसके बारे में कभी कुछ किया नहीं, कभी नहीं। आता बघा, या टेक्निकल गोष्टी जेव्हा सभागृह चालू होईल तेव्हाच समजेल। आता परवापासून सभागृह चालू होत आहे, ते प्रायव्हेट मेंबर बिल कोणत्या दिवशी प्रेझेंट होणार आहे, काय त्याच्यावर चर्चा होते, आणि मग त्याच्यावर बरीच प्रक्रिया, आपल्याला माहीत आहे, आपण विधान भवन आणि सगळ्या प्रोसिडिंग्ज आपण कव्हर करणारे बरेच त्यात सदस्य आहोत, त्याच्यामुळे ते ठीक आहे, तुम्ही मांडाल। मग आता असा आम्ही पण अनेक प्रायव्हेट मेंबर बिल मांडत असतो, पण आत्ताच त्याचा गाजावाजा तुम्ही का करताय? तुम्ही हे मांडणार आहात तेव्हा मांडा ना, पण उद्या तुमची निवडणूक आहे, उद्या तुमचं वोटिंग आहे, म्हणून तुम्ही हे सगळं करताय, असं आमचं म्हणणं। नाही, आम्ही हे नक्की जर का व्हायोलेशन ऑफ कोड ऑफ कंडक्टमध्ये बसत असेल तर त्याबाबत निश्चित आम्ही ॲक्शन घेऊ। नाही, इसीलिए तो जब सत्ता में है तो नहीं करना है, जब सत्ता के बाहर है तब ये सब बातें करनी है। इसका मतलब है कोई इंटेंशन नहीं है, ये सिर्फ अब चुनाव में है, पदवीधरों के वोट चाहिए, इसीलिए ये सब किया जा रहा है। धन्यवाद।